या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल एवन। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आंबेजवळगे येथे काल दिनांक 30/6/2022 रोजी उस्मानाबाद ग्रामीण बीटचे सन्माननीय विस्ताराधिकारी वाघ चौरे यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबद्दल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमानतांडा आंबेजवळगे येथील श्री बोडकेसर मुख्याध्यापक यांनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल केंद्र आंबेजवळगे यांच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ पुष्पहार भरपेहराव करून सहपत्नीक सत्कार करण्यात आला आहे। निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती शुकेशनी वाघमारे मॅडम, केंद्र प्रमुख केंद्र आंबेजवळगे, प्रमुख पाहुणे म्हणून आंबेजवळगे गावचे सरपंच सन्माननीय आनंद मनोहर कुलकर्णी तसेच केंद्रीय मुख्याध्यापक श्री विद्यानंद पाटील हे उपस्थित होते। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आंबेजवळगे येथील विद्यार्थी पृथ्वीराज प्रकाश जाधव इयत्ता चौथी याने उस्मानाबाद जिल्ह्यात MTS परीक्षेत तिसरा क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते संबंधित विद्यार्थ्याला शाल श्रीफळ पुष्पहार प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमानतांडा आंबेजवळगे येथून पदोन्नती श्री KT पवार मुख्याध्यापक हे प्राथमिक शाळा तळवळे येथे गेल्याबद्दल त्यांचा पण सत्कार केंद्राच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। आंबेजवळगे केंद्रांतर्गत सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक घाटंगरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री मानेसर, केशव विद्यालय खानापूरचे मुख्याध्यापक श्री एकनाथ चव्हाण सर, यशवंत चव्हाण विद्यालय भानसगावचे मुख्याध्यापक यादव सर, न्यू इंग्लिश स्कूल आंबेजवळगेचे मुख्याध्यापक श्री बालाजी कोकाटे सर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आंबेजवळगे शाळेचे मुख्याध्यापक श्री दयानंद पवार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनगावचे मुख्याध्यापक श्री सतीश पवार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडूगावचे मुख्याध्यापक श्री भारत देवगुडे सर व केंद्रातील सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद सदर कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दयानंद पवार सर व श्री साईनाथ रुद्रके सर यांनी केलं। सदरील निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविक श्री विद्यानंद पाटील सर व मनोगत श्री सतीश पवार सर, श्री श्रीकांत गरड सर, श्री प्रशांत भोसले सर, श्री एकनाथ चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त केले। आंबेजवळगे गावचे सरपंच आनंद कुलकर्णी, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नाही, शिक्षण व शिक्षक ही अनंत निरंतर चालणारी क्रिया आहे। जर नियत व वयोमानानुसार शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त होत असले तरी सर्व शिक्षकांनी आपले शिक्षण समाजासाठी चालूच ठेवावे व सेवानिवृत्तीनंतर आपण समाजासाठी काहीतरी देणे आहोत असे समजून आपण समाज परिवर्तनाचे कार्य शैक्षणिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन आपले जीवन व्यतीत करावे असे मत सरपंच आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केलं। अध्यक्षीय समारोप आंबेजवळगे केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीमती वाघमारे मॅडम यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील भावी आयुष्याबद्दल त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाने समृद्धीचे बलभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या। तसेच श्री वाघचौरे विस्ताराधिकारी व श्री बोडकेसर मुख्याध्यापक यांनी आमचा एवढा मोठा सत्कार केला त्याबद्दल आम्ही कधीच विसरणार नाही व सर्वांचे आम्ही ऋणी आहोत असे सांगून सर्वांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख वाघमारे मॅडम यांनी मार्गदर्शन केलं व श्री राहुल भंडारी सर, श्री श्रीकांत गरड सर, श्री दयानंद पवार सर, श्री विद्यानंद पाटील सर, श्री सतीश पवार सर आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विद्यानंद पाटील सर यांनी केलं।